नुकतंच वंचितचे जे सर्वे सर्व आहेत, प्रकाश आंबेडकर यांनी ज्या जे काही शरद पवारांविषयी वक्तव्य केल्यानंतर त्यांनी म्हटलं होतं की शरद पवार हे भाजप बरोबर आहेत, आणि ह्या वक्तव्यानंतर संजय राऊतांनी आवाहन केलं होतं की प्रकाश आंबेडकरांनी अशी वक्तव्य करणं टाळावं, कारण का तुम्ही आता महाविकास आघाडीचा येणाऱ्या काळात भाग होऊ शकता. तुमची युती शिवसेनेबरोबर जरी झाली असली तरी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचं 2.5 वर्ष राज्यात सरकार होतं. शरद पवार हे भाजपच्या विरोधी आघाडी बनवण्यामध्ये एक सगळ्यात प्रमुख नेते आहेत. देश पातळीवर असो किंवा राज्य पातळीवर असो, भाजपच्या विरोधात ते अनेक लोकांना एकत्र आणत आहेत. त्यामुळं अशी वक्तव्य करणं टाळावं, आणि ह्यावरतीच प्रकाश आंबेडकर यांना जेव्हा विचारलं होतं तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की कोण संजय राऊत, संजय राऊतांनी जर संजय राऊतांपेक्षा जर उद्धव ठाकरेंनी हा मला सल्ला दिला असता तर मी नक्कीच ऐकलं असतं, पण मी संजय राऊतांचं काय ऐकू असा प्रश्न जो आहे तो त्यांनी उपस्थित केला होता. आणि त्यामुळं आता संजय राऊतांना जेव्हा ह्या त्यांनी जे काही प्रश्न उपस्थित केला त्याच्यावरती प्रतिक्रिया विचारली असता संजय राऊतांनी स्पष्ट म्हटलं होतं मी आव्हान केलं होतं, माझा सल्ला ऐकावा असं मी त्यांना म्हटलं नाहीये, पण महाविकास आघाडीला कुठलाही तडा जाईल अशी वक्तव्य करणं टाळावं अशीच विनंती मी खरं तर आव्हान जे आहे ते मी केलं होतं. कारण का राज्यामधलं जे सरकार आहे ते 2.5 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेतृत्वामध्ये हे चालत होतं, त्यामुळे कुठंतरी एकमेकांचं सन्मान ठेवणं हे कर्मप्राप्त आहे आणि माझा सल्ला ऐकावाच असं कुठंही गृहीत नाहीये, पण महाविकास आघाडीला तडा जाईल असं कुठलंही वक्तव्य किंवा धोरण हे अवलंबणं चुकीचं असल्याचं स्पष्ट मत जे आहे ते संजय राऊतांनी व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला भेटतंय. तुर्तास आपण इथेच थांबूया. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही लाईक करू शकता, नक्की सांगू शकता. जय जय महाराष्ट्र.